रमा ची काय चूक आहे? हेच असंच तू बोलतस सतत म्हणून शेफारले ती इतकी जास्त. अक्षय दरवेळी बेजबाबदारपणे वागते आणि दरवेळी तू तिच्या बाजूने बोलतोस. तिच्यामुळे तू स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं का? तर म्हणे त्याची चूक झालीये, त्याला शिक्षा व्हायला हवी. मग आता रमाची चूक झाली तर तिला शिक्षा कोण देणार? काय तळतोय, कुठे तळतोय, काय करतोय याचं जराही भान नाही या मुलीला. सॉरी, माझं खरंच चुकलं. मी तिकडे ते तळणीचं सगळं सामान घेऊन गेले. पण मला खरंच नाही माहिती आग कशी लागली. मी खूप खूप काळजीपूर्वक सगळं करत होते तिथे. पण मला, मी खरंच सांगते, मला खरंच नाही माहित. अगं दुसरी कशी लागणार? ती ठिणगी काय स्वतः उडून जाणार होती का तिकडे? मला ना खरंच कंटाळा आला या सगळ्याचा. मला नाही सहन होते आता. मला सुद्धा कंटाळा आला सगळ्याचा. हा तर मी हिच्या वतीने माफी मागतो. ओके, तुम्ही नका माफी मागू. माझी चुक आहे आई, मी माफी मागते तुमची. खरंच माझी चूक झाली. तुम्ही द्याल की शिक्षा भोगायला तयार आहे? ठीक आहे, मग ऐक, हे सगळं गणपती वगैरे होऊन जाऊ दे, त्यानंतर तू निघून जाय. अजी तू काय बोलतीयेस?